मद्यप्राशन करून शाळेत आलेल्या एका सहाय्यक शिक्षकाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून वर्गातच झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आला. या शिक्षकाने वर्गातच लघु शंका केली. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगताच काही पालक शाळेत धडकले आणि त्यांनी या मद्यधुंद शिक्षकाला जाब विचारला. या प्रकाराची तक्रार पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दुसरीकडे या शिक्षकाची चित्रफित सार्वजनिक झाली आहे. पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण वय 38 असे या सहाय्यक शिक्षकाचे नाव आहे. काकरमल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 1 ते 7 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत एकूण 4 शिक्षक कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी हा सहाय्यक शिक्षक शाळेत मद्यधुंद अवस्थेत आला आणि विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्याचे सांगून घरी पाठवून दिले. या शिक्षकाने नंतर एका वर्गखोलीत जाऊन बाकावर पाय ठेवले आणि चक्क झोप घेतली. यावेळी त्याने वर्गखोलीतच लघुशंका देखील केल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी घरी पोहोचून शाळेला सुट्टी झाल्याचे सांगितले तेव्हा काही पालक शाळेत पोहोचले. त्यांना हा सहाय्यक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत दिसला. काही पालकांनी त्याला जाब विचारला तेव्हा शिक्षकाने त्यांच्यासोबत बाचाबाची केली. उपसरपंच अशोक कासदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर यांच्यासह पालकांनी केंद्रप्रमुखांना या घटनेची माहिती दिली. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.